शिवशाही बसचे चाक राहिले आहेत शेजारून निघालेल्या कार चालकाने ही बाब लक्षात आणून दिल्याने हा अपघात टळलाय पुण्याच्या नारायणगाव जवळ आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे नाशिकहून कोल्हापूरला ही बस निघाली होती तेव्हा नारायणगाव जवळ चाकाचे नट निघले होते मागील चाक असल्याने दुसऱ्या चाकाला घासून त्याचा आवाज येऊ लागला ही बाब शेजारून निघालेल्या कार चालकाने निदर्शनास आणून दिल्याने हा अपघात टळलाय एम एच शून्य नऊ ई एम एक आठ सात सहा नंबरची ही बस कोल्हापूर डेपोची आहे काल ती कोल्हापूरहून नाशिकला गेली होती तिथून बस परतत होती तेव्हा पंधरा ते सतरा प्रवासी गाडीत होते हे सर्व प्रवासी सुखरूपासून नारायणगाव बस डेपो मधून दुसऱ्या बसने कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले